आता आपण मागच्या पिरियडला रेडिएशन चॅप्टर कम्प्लीट केलेला आहे. आता आपण चालू करणार आहोत कायनेटिक थिओरी ऑफ गॅसेस. तर यामध्ये पहिला पार्ट आज शिकवणार तुम्हाला इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये आपण पाहिलेलं आहे की जसं 11 मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे मॅटर कन्सिस्ट ऑफ 3 स्टेट सॉलिड लिक्विड अँड गॅसेस आणि गॅस लॉज. तर पुन्हा तुम्हाला इथे रिपीट करायचं आहे तर गॅस लॉज. आता पहिला लॉ आपण चालू करतो बॉईल्स लॉ. आता गॅस म्हटलं की तीन क्वांटिटी तुम्हाला माहिती आहे. कोणकोणत्या तीन क्वांटिटी? प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. या तीन क्वांटिटीपैकी एक क्वांटिटी कॉन्स्टंट ठेवायची. तिचे आपले नियम तयार होतात. समजलं ना? बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे लुजेस लॉ. तर पहिला लॉ आपण पाहणार आहोत बॉईल्स लॉ. यामध्ये जर गॅसचं टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवलं तर प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. याला बॉईल्स लॉ म्हणतात. पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. जर P1 V1 इज इक्वल टू P2 V2 तर हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला प्रॉब्लेम करिता कामात पडते. तसं रेडिएशन मध्ये तुम्ही जे लॉ शिकलेला आहे किरचॉफ्स लॉ, स्टीफन्स लॉ, त्याच्यानंतर विन्स डिस्प्लेसमेंट लॉ, आज पुन्हा तुम्हाला तीन चार लॉ शिकायचे आहे. हा बॉईल्स लॉ. प्रेशर ऑफ गिवन मास ऑफ गॅस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट ए कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे त्याच्यामध्ये. तर पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, P1 V1 इज इक्वल टू P2 V2 हे झालं इक्वेशन. P1 V1 इज इक्वल टू P2 V2 तर याला म्हणतात बॉईल्स लॉ. याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते. MCQ याच्यावर असतात. P1 V1 इज इक्वल टू P2 V2 ठीक आहे. मग लिहून घ्या स्टेटमेंट. स्टेटमेंट काय लिहायचं? याचं प्रेशर ऑफ गिव्हन मास किंवा फिक्स मास प्रेशर ऑफ फिक्स मास ऑफ गॅस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. हे झालं याचं स्टेटमेंट. काय करायचं? स्टेटमेंट समजलं. तर हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करून टाका बॉईल्स लॉ साठी. P1 V1 इज इक्वल टू P2 V2 दुसरा लॉ हा पहिला समजला ठीक आहे. आता दुसरा लॉ घे चार्ल्स लॉ. सेकंड चार्ल्स लॉ. यामध्ये चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट ठेवतात. काय कॉन्स्टंट ठेवतात? प्रेशर. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर ऍट ए कॉन्स्टंट प्रेशर. ऍट ए कॉन्स्टंट प्रेशर. तर इथे काय मग व्ही अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. V1 upon T1 इज इक्वल टू V2 upon T2 हा झाला याचा फॉर्म्युला. चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट, बॉईल्स लॉ मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट. तुम्ही सही हे आपण लक्षात कसे ठेवायचे? आता याच्यावर जो आयडियल गॅस इक्वेशन आहे मी नंतर सांगणार होतो, पण ते एकदा सांगून देतो. हे पण PV = RT आयडियल गॅस इक्वेशन आहे. याच्यावरून हे लॉ आपल्याला स्टेट करावं लागतात. पहिल्यामध्ये काय केलं? आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं. R हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे म्हणजे PV = कॉन्स्टंट. बॉईल्स लॉ तयार झाला.
आता काय केलं आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, म्हणजे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, याला म्हणतात चार्ल्स लॉ आणि त्याचं इक्वेशन. तर इथे काय लिहायचं, मग व्हॉल्यूम ऑफ फिक्स मास ऑफ ए गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ गॅस ऍट ए कॉन्स्टंट प्रेशर. हा झाला चार्ल्स लॉ. तिच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम विचारू शकतात. तसे तर तिसरा लॉ, तिसऱ्या लॉचं नाव घे लुसेस लॉ. घे लुसेस लॉ, यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते. प्रेशर जसं आता तुम्हाला मी सांगितलं ना, पीव्ही इज इक्वल टू आरटी. पहिली टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर बॉईस लॉ, पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे पी इज इक्वल टू व्हॉल्यूम. दुसरं चार्ल्स लॉ मध्ये काय कॉन्स्टंट ठेवलं आपण, प्रेशर. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आता या लॉ मध्ये काय कॉन्स्टंट ठेवलं आपण, व्हॉल्यूम, म्हणजे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आणि तिनो लॉ के अंदर एक क्वांटिटी तिनों में से कॉन्स्टंट रखना पड़ता. तो देखो ये पी अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट, तो यहाँ पे क्या आएगा, पी वन अपॉन टी वन, पी टू अपॉन टी टू, ये बन गया डे लुसेस लॉ. तो स्टेटमेंट क्या आएगा उसका, यहाँ पे वॉल्यूम की जगह पे क्या आएगा, प्रेशर. प्रेशर ऑफ फिक्स मास ऑफ ए गैस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर एट ए कॉन्स्टंट वॉल्यूम. दिस इज द स्टेटमेंट ऑफ डे लुसेस लॉ. पा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये तर स्टेटमेंट विचारणार नाही, बोर्डाच्या परीक्षेमध्ये हिचा प्रॉब्लेम विचारतील. एमसीक्यू कहिता, सीईटी आणि नीट कहिता, हे तिन्ही जी इक्वेशन मी तुम्हाला सांगितलेल्या तिच्यावर प्रॉब्लेम असतात. ठीक आहे, ते झाले तीन लॉ. त्याच्यानंतर आयडियल गॅस इक्वेशन, याचं प्रूफ वगैरे तुम्हाला नाही आहे, ते डायरेक्ट पाठ करायचं आहे, ते केमिस्ट्री मध्ये असू शकते. समजलं की नाही? तर पहा लेट इकडे लक्ष द्या, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, गॅस इज मेजर इन मोल्स. स्मॉल एन का मीनिंग क्या है यहाँ पे, नंबर ऑफ मोल्स. आर कैपिटल ऑफ यूनिवर्सल गैस कॉन्स्टंट, यूनिवर्सल, इसको यूनिवर्सल गैस कॉन्स्टंट, यूनिवर्सल गैस कॉन्स्टंट क्वांटिटी लक्ष्य ठेव. केबी बी बोल्ट्झमन कॉन्स्टंट, याला बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हणतात. हे सिम्बॉल पाठ करायचं आहे तुम्हाला, आता या चॅप्टर मध्ये येणार आहे सिम्बॉल केबी, एनए अवोगॅड्रो नंबर. तुमचं केमिस्ट्री तुम्ही ऐकलं असेल, एका मोल मध्ये असलेल्या मॉलिक्युलच्या संख्येला अवोगॅड्रो नंबर म्हणतात. गॅस कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स. समजा या याच्यामध्ये सिलेंडर, याच्यामध्ये हा पिस्टन लावलेला आहे, हा गॅस आहे. ऍक्च्युअल गॅस का नेचर काय आहे, गॅस कन्सिस्ट ऑफ स्मॉल पार्टिकल नोन ॲज ए मॉलिक्युल्स, इसको मॉलिक्युल्स बोलतो. ॲस इलॅस्टिक स्पेअर्स आहे मॉलिक्युल्स, दे आर मूव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन इन ऑल पॉसिबल व्हेलॉसिटी. हर एक मॉलिक्युल का स्पीड अलग होता, हर एक मॉलिक्युल की डायरेक्शन अलग होती. दे कोलाइड ऑन इच अदर, ते एकमेकावर आदरतात. दे ऑल्सो कोलाइड ऑन वॉल ऑफ द कंटेनर बट डज नॉट लॉस देअर एनर्जी. कोलिजन के बाद वो एनर्जी लॉस नहीं करता. पहले कोलिजन के पहले जितनी एनर्जी थी उतनी एनर्जी बाद में होती, उसको परफेक्ट इलास्टिक कोलिजन बोलते. म्हणजे दोन मॉलिक्यूल एकमेकावर कोलाइड होतात,
कोलाइट म्हणजे टक्कर होते दोन मॉलिक्यूलची, कुलिजन होते पण त्या कुलिजन मध्ये त्याची एनर्जी लॉस होत नाही. म्हणजे गॅसचं नेचर कसं आहे, आपण आता गॅस शिकून राहिलेलो आहोत. गॅस कन्सिस्ट ऑफ स्मॉल पार्टिकल नोन एज अ मॉलिक्यूल्स. गॅस अतिसूक्ष्म पार्टिकल पासून बनलेला आहे त्याला मॉलिक्यूल म्हणतात. मॉलिक्यूलचं नेचर स्फिअर, असं स्फिअर आहे ते. जर एकच गॅस असेल तर ऑल मॉलिक्यूल्स आर आयडेंटिकल ऑफ सेम गॅस. ते मॉलिक्यूल असे एकमेकांवर आदळतात. समजा हा ए मॉलिक्यूल हा बीओ आदळला, इथून मग हा टर्न झाला, हा सीओ आदळला, हा इथं आला, या डीओ आदळला. एकच मॉलिक्यूल असा तो कुलिजन होत जाते. बिटवीन टू कुलिजन मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग इन स्ट्रेट लाईन, त्याचा जो रस्ता जाण्याचा तो स्ट्रेट लाईन मध्ये जातो असा, याला फ्री पाथ म्हणतात. फ्री पाथ लक्षात ठेवा. म्हणजे मॉलिक्यूल यामध्ये असं फिरतो, एका ठिकाणी थांबत नाही तो. गॅस हा मॉलिक्यूल पासून बनलेला असतो. ते मॉलिक्यूल जसं रॅन्डमली मोशन मध्ये फिरतात, रॅन्डम मोशन म्हणजे इकडे तिकडे कुठेही किती बी घुमते येतो. उसकी डायरेक्शन भी अलग रहती, उसका स्पीड भी अलग रहता हर एक का. और कुलिजन होते रहते उसके, ऐसे पटापट एक के साथ दूसरे के साथ कुलिजन होते रहते. जैसे मैंने बताया कि ये मॉलिक्यूल इसके ऊपर कोलाइड होगा, बाद में इसके ऊपर, बाद में इसके ऊपर. ये जो दो सक्सेसिव कुलिजन है, इसके अंदर ये जो डिस्टेंस है, ये इसको फ्री पाथ बोलते. इसको क्या बोलते, फ्री पाथ. ऐसे फ्री पाथ होते रहते इसके अंदर. अगर उसको अपन ने टेम्परेचर बढ़ा दिया गैस का, तो इसका स्पीड बढ़ जाएगा, काइनेटिक एनर्जी बढ़ जाएंगे इसकी. तो देखो एवोगाड्रो नंबर ने गैस इज मेजर इन मोल. एक मोल मध्य मॉलिक्यूल संख्य एवोगाड्रो नंबर मनता लक्षा घया. इसकी किमत वाटल लिहन गया तुम्हें एनए. हा जो एन ए आहे याची किंमत असते 6 पॉइंट, माहित असेल तुम्हाला 10^23 पर मोल. एखाद्या प्रॉब्लेम मध्ये दिलेली असेल तुमच्या लक्षात पाहिजे. हा जो बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे, समजलं ना, बोल्ट्झमन कॉन्स्टंट केबी, आर अपॉन एन ए, याला बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हणतात. आर अपॉन एन ए याची किंमत असते 1.38 10^-23 जूल पर केल्विन. काय पर्यंत कन्फ्युजन होते, +23 -23 पा समजून घ्या. +23 -23 काही पुस्तकामध्ये बोल्ट्झमन कॉन्स्टंटची किंमत के ने सुद्धा दाखवलेली आहे नुसतं. म्हणजे असं मी सांगतो समजा केबी बोर्डा पुस्तक केबी आहे, केबी लिहितोय मी. एखादा क्वेश्चन आला सर बोल्ट्झमन कॉन्स्टंट, तर केबी ने सुद्धा दाखवतात. तर हे सिम्बॉल लक्षात ठेवा तुम्ही, नंबर ऑफ मोल्स. समजा ना, आता नंबर ऑफ मोल्सचे फॉर्म्युला एन इज इक्वल टू मास ऑफ गॅस एन इज इक्वल टू कॅपिटल एम. कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ गॅस अपॉन, मी केमिस्ट्रीचे विद्यार्थी आहे तुम्हाला माहित असेल, मोलर मास. याचा दुसरा फॉर्म्युला असा सुद्धा आहे, एन अपॉन एन ए
नंबर ऑफ मॉलिक्यूल अपॉन अवोगाड्रो नंबर हा सुद्धा फॉर्म्युला त्याचा पा. हे जे आता फिजिक्स मध्ये चॅप्टर आलेलं आहे कायनेटिक्स ऑफ गॅसेस आपल्याला एवढं डिटेल नाही आहे. केमिस्ट्री मध्ये तुम्हाला सगळे कन्सेप्ट झालेले असेल. हे सगळे इज अ पार्ट ऑफ केमिस्ट्री. हे क्वांटिटी पार्ट करून टाकायचे डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला. एल म्हणजे नंबर ऑफ मोल, आर म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, केबी ला काय म्हणतात बोट्समन कॉन्स्टंट. आता चॅप्टर संपेपर्यंत हे पार्ट पाहिजे. एन ए म्हणजे अवोगाड्रो नंबर. अवोगाड्रो नंबरची किंमत लक्षात ठेवा हे +23 पर मोल आहे. एका मोल मध्ये एवढी संख्या असते मॉलिक्यूलची असा त्याचा अर्थ असतो. आणि ही हा जो केबी आहे बोट्समन कॉन्स्टंट, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये कधी दिली असते आर अपॉन एन ए. ठीक आहे, हे नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर पीव्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन टी. पीव्ही इज इक्वल टू आर एन आर टी. याला आयडियल गॅस इक्वेशन म्हणतात. आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इज इक्वल टू एन आर टी. पीव्ही इज इक्वल टू एन आर टी. पीव्ही इज इक्वल टू एन आर टी. पाठ करून टाकायचं हे समजलं की नाही. आणि हे जे आयडियल गॅस इक्वेशन आहे, हे आयडियल गॅस इक्वेशन द गॅस ओबेज. गॅस ओबेज दिस इक्वेशन ऍट ऑल प्रेशर अँड टेम्परेचर. ऍट ऑल प्रेशर अँड टेम्परेचर इज कॉल्ड ऍज आयडियल गॅस. त्याला आयडियल गॅस म्हणतात. म्हणजे आयडियल गॅस कोणाला म्हणतात की हे आयडियल गॅस इक्वेशन ते सॅटिस्फाईड झालं पाहिजे ऍट ऑल प्रेशर अँड ऍट ऑल टेम्परेचर अशा आयडियल गॅस म्हणतात. बट आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट. तुम्ही जे शिकता हे रिअल गॅसेस आहेत. जसं हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, तुम्ही विचार तुमच्या शिक्षकांना केमिस्ट्री, ते सांगतील तुम्हाला ते रिअल गॅसेस आहेत. समजतो की नाही. तर याच्यावर आपण सुद्धा आणखी एक हा सुद्धा फॉर्म्युला प्रॉब्लेम करता कामात पडतो. पहा तीन लॉ चे फॉर्म्युले तुम्हाला प्रॉब्लेम करता कामात पडतात. याच्यावर सुद्धा पहा एन काय कॉन्स्टंट. आता याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी सांगायची गरज नाही. पी म्हणजे प्रेशर, व्ही म्हणजे व्हॉल्यूम, एन म्हणजे नंबर ऑफ मोल, आर म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि कॅपिटल टी म्हणजे टेम्परेचर. हे गोष्ट लक्षात ठेवा. हे तीन लॉ आहे. या आणि तीन लॉ आणि हे आयडियल गॅस इक्वेशन आहे. यामध्ये जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर केल्विन मध्ये आहे. त्याला ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणतो आपण. कशामध्ये टेम्परेचर आहे? केल्विन मध्ये. एखाद्या प्रॉब्लेम मध्ये जर डिग्री सेल्सिअस मध्ये असेल तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागते? केल्विन मध्ये करावं लागतं. हे लक्षात ठेवा. त्याला ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणतात. नाउ देअरफोर पीव्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टी. पी अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. पी अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. पी वन व्ही वन अपॉन टी वन इज इक्वल टू पी टू व्ही टू अपॉन टी टू. हा सुद्धा एक फॉर्म्युला तयार झालेला प्रॉब्लेम करता. पी वन व्ही वन अपॉन टी वन इज इक्वल टू पी टू व्ही टू अपॉन. तर पहा आता हे जे आपण इक्वेशन संपलं, आपण जे तीन लॉ शिकलेलो आपण, बॉयस लॉ, चार्ल्स लॉ आणि गे लुझेस लॉ, मग तुम्ही म्हणाल की सर ते लॉ रिअल गॅसेससाठी आहे की आयडियल गॅसेससाठी? हा प्रश्न आहे. ते आयडियल गॅसेससाठी. पण जर आपल्याला ते व्हॅलिड कोणत्यासाठी आहे त्याची कंडिशन आहे. त्याची काय आहे? कंडिशन. वाटत मी कंडिशन लिहून देतो. समजला? बॉयस लॉ चार्ल्स अँड ग्रे लुझेस लॉ.
आर स्ट्रिक्टली त्या शब्द महत्वाचा आर स्ट्रिक्टली वैलिड फॉर रियल गैसेस ओनली इफ प्रेशर ऑफ गैस इज नॉट टू हाई. हे पहा टू हाय म्हणजे लो प्रेशरला पाहिजे ते प्रेशर जास्त नसावं. जास्त असेल तर बॉईजला हे लॉ लागणार नाही. लो प्रेशर आणि हाय टेम्परेचरला लागतात ते. अँड टेम्परेचर टेम्परेचरची कंडिशन सुद्धा महत्वाची आहे. इज नॉट क्लोज टू लिक्विफिकेशन टेम्परेचर. लिक्विफिकेशन म्हणजे गॅसचा कन्व्हर्शन कशामध्ये होईल लिक्विड मध्ये होईल. लक्षात आलं की नाही ते कधी होते गॅसचा तर त्या टेम्परेचर पेक्षा जवळपास नसावं. ही कंडिशन आहे. म्हणजे आपण हे जे लॉ शिकलेलं आहोत तिन्ही लॉ समजले की नाही हे लॉ आयडियल गॅससाठीच आहे ते स्ट्रिक्टली लक्षात ठेवा. रियल आयडियल गॅस ऍक्च्युअली डज नॉट एक्झिस्ट. आपण जे शिकतोय ते सगळे रियल गॅसेस आहेत. रियल गॅसेस कंडिशन आहे. ही कंडिशन आहे.